नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं स्वागत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेली राज्यातील शिक्षणाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. या चॅनलचा लाभ मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. या भागात आपण महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले या यूट्यूब चॅनलच्या लिंक कोणत्या आहेत आणि या चॅनलवर जाऊन व्हिडिओ कसे पाहायचे याविषयीची माहिती घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्र शासनाकडून पहिली ते दहावीच्या मराठी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी जे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेले आहेत त्याच्या या लिंक या ठिकाणी दिलेल्या आहेत. मित्रांनो, यूट्यूब चॅनलच्या या लिंक या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्यावरती जाऊन आपण डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून या चॅनलवरती आपण जाऊ शकतो. पहिली ते सातवी मराठी माध्यमासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आठवी ते दहावी मराठी माध्यमासाठी दुसरा यूट्यूब चॅनल आहे. पहिली ते सातवी उर्दू माध्यमासाठी आणखीन एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच पद्धतीने आठवी ते दहावी उर्दू माध्यमासाठी आणखीन एक यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाकडून अशी माहिती देण्यात आलेली आहे की लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यूट्यूब चॅनल सुरू करण्यात येणार आहेत. यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शासनाकडून जेव्हा सुरू करण्यात येतील तेव्हा त्याच्याविषयीची सुद्धा माहिती आम्ही उपलब्ध करून देणार आहे. आता आपण हे सर्व चॅनल एक एक करून ओपन करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण त्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहायचे याविषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता आपण पाहूया पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जे यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे ते कशा पद्धतीने आहे. तर मी या ठिकाणी या यूट्यूब चॅनलची लिंक ही कॉपी करून घेतलेली आहे. ही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावरून आपण या चॅनलवरती डायरेक्ट जाऊ शकता. तर या ठिकाणी जी लिंक मी कॉपी केलेली आहे ती या ॲड्रेस बॉक्समध्ये पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर एंटर की प्रेस केल्यानंतर या ठिकाणी आपण या यूट्यूब चॅनलवरती आलेलो आहोत. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण डायरेक्ट या चॅनलवरती येऊ शकतो. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जे मराठी माध्यमाचे आहेत त्याच्यासाठीचं हे यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती नाव आहे SCERTMH मराठी मीडियम क्लास 1 to 7. आणि या ठिकाणी जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत हे सर्व व्हिडिओ आपण पाहू शकतो. आता हे सर्व व्हिडिओ जर आपल्याला एकत्रितपणे पाहायचे असतील तर त्यावेळी आपल्याला या व्हिडिओज यावरती जायचं आहे आणि यावरती जाऊन मग आपल्याला हे सर्व व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळतील. जो व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे त्यावरती आपण क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकतो. उदाहरणार्थ हा व्हिडिओ आहे वर्ड बास्केट क्लास 2 इंग्लिश. तर सेकंड क्लाससाठीचा हा वर्ड बास्केट वर बनवलेला हा व्हिडिओ आहे. त्यानंतर आपल्याला बॅग जायचं असेल तर या ठिकाणी या ॲरोवरती क्लिक करून आपण बॅग जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्हिडिओज पाहता येतील. मित्रांनो, हा चॅनल आपण जर सबस्क्राईब करून ठेवला तर आपल्याला या चॅनलवरती जो नवीन कंटेंट अपलोड होणार आहे त्याचे अपडेट्ससुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या लॅपटॉपवरती वेळोवेळी मिळत राहतील. अशा पद्धतीने हा पहिली ते सातवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठीचा हा चॅनल आहे. आता आठवी ते दहावी मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठीचा जो चॅनल सुरू केलेला आहे तो आपण पाहूया. आता आठवी ते दहावी मराठी माध्यमात
साठीचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी कॉपी करून घेतलेली आहे आणि ती या ठिकाणी मी पेस्ट करतो। तर हा यूट्यूब चॅनल आहे SCERTMH मराठी मीडियम क्लास 8 to 10। या ठिकाणी सुद्धा जे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला व्हिडिओज वरती जावं लागेल आणि यावरती जाऊन आपण जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत 8वी ते 10वीच्या मधील हे व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर आपण हा पाहू शकतो, हा बहुपदीवरचा 9वीच्या वर्गासाठीचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, हे व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि समजायला खूप सोपे आहेत, तर आपण याचा लाभ अवश्य घ्यायला पाहिजे। त्यानंतर पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे उर्दू माध्यमाचे आहेत त्यासाठीचा यूट्यूब चॅनल, पहिली ते 7वी उर्दू माध्यमाच्या यूट्यूब चॅनलसाठीची लिंक मी कॉपी करून पेस्ट केलेली आहे। तर हा तो यूट्यूब चॅनल आहे, यावरती लिहिलेलं आहे SCERTMH उर्दू मीडियम क्लास 1 to 7। अशाच पद्धतीने व्हिडिओवरती जाऊन आपल्याला हे सर्व व्हिडिओ पाहता येतील। आणि त्यानंतर 8वी ते 10वी उर्दू माध्यमांच्या यूट्यूब चॅनलसाठीचा लिंक मी कॉपी करून पेस्ट केलेली आहे। तर हे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे उर्दू माध्यमाचे आहेत त्यासाठीचं यूट्यूब चॅनल आहे। तर मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार जो आपल्याला गरजेचा आहे, जो आपल्या मुलांना गरजेचा आहे, तर तो यूट्यूब चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करून ठेवावा, म्हणजे जेणेकरून त्या व्हिडिओवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन म्हणजे त्याची सूचना हे आपल्याला त्वरित मिळेल आणि आपल्याला ते व्हिडिओ पाहता येतील। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीने माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।